आजी आमच्या कुटुंबातील सर्वात महत्त्वाची आणि वयाने सर्वात मोठी व्यक्ती आहे. माझ्या आजीचे नाव सुमन असे आहे. ती 75 वर्षांची आहे. माझी आजी खूप प्रेमळ आहे. मी माझ्या आईबाबासारखेच आजीची आवडती आहे. ती नेहमी माझे लाड करते. आईबाबा नोकरी करत असल्यामुळे घरातील सर्व काम सांभाळून माझ्यासारख्या हट्टी मुलांना सांभाळणारी माझी आजी माझ्यासाठी सुपरवुमन आहे. सांभाळणारी असं म्हणणं जरा कमीच होईल. माझ्या प्रत्येक कामात मला माझ्या आईचा एखाद्या गोष्टीला विरोध असताना तिनेच मला सतत साथ दिली. माझी आजी दररोज सकाळी लवकर उठून आवरून देवपूजा करते आणि अंगणात सडा मारून सुंदर रांगोळी काढते. सकाळची सर्व कामे आवरून झाली की ती आईला स्वयंपाकघरात मदत करते. आई आजी आणि मी स्वयंपाकघरात वेगवेगळ्या गप्पा मारत काम करत असतो. माझी आजी आईला पूजेसाठी स्वयंपाकासाठी मदत करते. माझ्या आईला सुद्धा आजीची इतकी सवय झाली आहे की प्रत्येक काम ती आजीला विचारूनच करते. माझी आजी प्रत्येक उन्हाळ्यात घरी पापड लोणचे मुरंबा बनवते. आमच्या घराच्या अंगणात एक लहान चूल आहे. तर दररोज वेगवेगळे पंचपक्वान करून मला जेवायला भरवणारी, केसातील गुंता सोडवणारी आणि वेण्या बांधणारी, शाळेतल्या तक्रारी आई वडिलांपर्यंत पोचू न देणारी माझी आजी माझ्यासाठी खरंच खूप छान आहे. काही वेळा आम्ही चुलीवरचा स्वयंपाक बनवण्याचा बेत आखतो. आजीने चुलीवरती केलेला स्वयंपाक सर्वांना खूप आवडतो. आजीने बनवलेले चुलीवरचे वांग्याचे भरीत आम्ही आवडीने खातो. माझ्या आजीला वाचनाची खूप आवड आहे. दुपारची जेवण झाली की थोडी विश्रांती घेऊन ती पुस्तक वाचत बसते. काही वेळा ती मला माझ्या मराठी पुस्तकातील गोष्टी वाचायला सांगते. तिला गोष्टी वाचून दाखवल्यामुळे माझाही आपोआप अभ्यास होतो. त्यामुळे माझे वाचनही सुधारले आहे. माझ्या आजीने माझ्यावर चांगले संस्कार केले आहेत. ती नेहमी मला मोठ्या लोकांशी नम्रतेने आणि आदरेने वागायला सांगते. ती दररोज सायंकाळी देवासमोर दिवा लावते आणि आठवड्यातील वारानुसार ती दररोज मला देवाचे स्तोत्र म्हणायला सांगते. दररोज जेवताना हात स्वच्छ धुणे, वडीलधाऱ्यांचा आदर करणे अशा चांगल्या सवयी तिने मला लावल्या आहेत. सोसायटीतील मुलांच्या पालकांच्या तक्रारी माझ्यासाठी जवळून मिटवणारी, उन्हाळ्याच्या सुट्टीत खास माझ्यासाठी कैरीचे लोणचे करणारी, दिवे लागणीच्या वेळी श्लोक आणि स्तोत्रे म्हणून घेणारी माझी आजी माझ्यावर योग्य तन संस्कार व्हावेत म्हणून मला कथा कीर्तनाला घेऊन जायची. आई बाबा आपल्या कामात व्यस्त असल्याने माझ्याशी गप्पा मारून माझं मन जाणून घेतलं ते तिने. आम्ही मुलांनी चुकीच्या मार्गावर जाऊ नये यासाठी वेळोवेळी मुलाचे मार्गदर्शन सल्ला देण्याची जबाबदारी तिने पार पाडली. माझ्या आजीला बागकामाचीही खूप आवड आहे. आमच्या घरासमोर तिने रंगीबिरंगी फुलांची फळांची झाडे लावली आहेत. ती दररोज झाडांना पाणी घालते आणि त्यांची देखभाल करते. माझी आजी नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असते. दिवसभरातील कामात तिचे मन रमते. माझी आजी आमच्या कॉलनीतील भजनी मंडळाचे सदस्य आहे. सणांच्या दिवशी भजनी मंडळात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अशा कार्यक्रमांमध्ये माझी आजी उत्साहाने सहभाग घेते. माझी आजी नेहमी उत्साही, आनंदी आणि प्रसन्न असते. त्यामुळे तिची तब्येत नेहमी उत्तम असते. माझी आजी कोणत्याही कामात मला नेहमी मदत करते. मी चुकीचे वागले तर ती मला समजावून सांगते. माझ्या मैत्रिणी घरी आल्या तर आजी खूप खुश होते. ती आम्हा सर्वांना गोष्टी सांगते, छान खाऊ करून देते. आजी कधी गावाला गेली की आमचे घर रिकामे वाटते. अशी माझी आजी मला खूप आवडते. धन्यवाद.